श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत की पौष महिन्यात येणारी स्थिती अमावस्या, त्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. या वर्षातील ही पहिली अमावस्या म्हणजेच 2023 मधील ही आहे. ही अमावस्या शनिवारी 21 जानेवारी 2023 रोजी आहे. मौनी अमावस्येला लोक गंगास्नान करतात. वर्षातील ही एकमेव अमावस्या आहे ज्या दिवशी मौन पाळलं जातं, म्हणूनच या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. तर श्रोते हो, वर्षातील पहिली ही अमावस्या 21 जानेवारीला आहे. मौनी शैनेश्वरी अमावस्या 21 जानेवारीला शनिवार येत आहे. या दिवशी पूर्वा आषाढ नक्षत्र, उत्तराषाढ नक्षत्र, सर्वार्थसिद्धी योग, हर्षयोग, ब्रजयोग, चतुर्पद, करणयोग देखील अमावस्येच्या स्थितीला येणार आहेत. व यासोबतच चंद्र शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करेल. श्रोते हो, असे मानले जाते की या दिवशी गंगा स्नान केल्याने अमृत स्नान केल्यासारखे खूप फळ मिळते आणि सर्व पापे धुवून जातात. तर श्रोते हो, शनिश्वरी अमावस्या आणि मौनी अमावस्या या दोन्ही दिवशी एकाच दिवशी आलेले त्यांचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे. बघा, शनिवारी 21 जानेवारी सकाळी 6:17 चालू होत आहे आणि रविवारी 22 जानेवारी 2023 सकाळी 2 आहे. तर श्रोते हो, बघा, आपण या दिवशी दान दिल्याने आपल्याला आणि दान दिल्याने तसेच शनिश्वरी अमावस्या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते, सर्व संकटे दूर होतात. शनिदेवाच्या प्रसन्नतेने मान सन्मान, सुख, समृद्धी, धनवैभव इत्यादी प्राप्त होते. तर श्रोते हो, मी थोडक्यात तुम्हाला शनी अमावस्येच्या दिवशी करावयाचे उपाय म्हणजेच आत्ता येणारी मौनी अमावस्येच्या उद्याच्या अमावस्येला काय उपाय करायचे आहेत ज्याने की आपली धनसंपत्ती वाढेल, मान सन्मान वाढेल. तर श्रोते हो, बघा, पहिला उपाय आहे तो म्हणजे शनिश्वरीच्या अमावस्येच्या दिवशी स्नान दान केल्याने खूप फायदा मिळतो, तसेच त्याचे फळ मिळते आणि संपत्तीही वाढते. शनिश्वरी अमावस्येच्या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पण करून पितर प्रसन्न होतात आणि त्यांना मान सन्मान आणि धनाचा आशीर्वाद आपल्याला देतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिश्वरी अमावस्येच्या दिवशी अक्षता आणि दुधाची खीर बनवायची आहे. जळत्या शेणाच्या पोळीवर पितरांना भोग म्हणून खीर अर्पण करावी, याने सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिश्वरी अमावस्येच्या दिवशी स्नानानंतर गरीब आणि गरजू लोकांना दान करणे खूप फलदायी आहे. तर श्रोते हो, जमेल तेवढे करा. व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, लोकांनाही शेअर करा. तुमचे मित्रमैत्रिणी असतील, शेजारी पाजारी असतील, ज्यांना शेअर करायचं आहे त्यांना करा. व्हॉट्सअपला शेअर करा, टेलिग्रामला शेअर करा, इंस्टाग्रामला शेअर करा तुमच्या मनाने. आणि श्रोते हो, खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडलाच असेल तर सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ.